नमस्कार, सुप्रिया जोशी व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। दोन दिवसापूर्वीच मी सर गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या विहिरीचा एक व्हिडिओ टाकलेला होता की घरच्या घरीच विहीर बनवायची होती, आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की आमच्या बाप्पाचं विसर्जन जेव्हा होईल तो विसर्जनाचा व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे। त्याप्रमाणे आता आम्ही बाप्पाचं विसर्जन करणार आहोत। आमच्याकडे एक अशी प्रथा आहे की ह्या वर्षीचा गणपती आम्ही पुढील वर्षी त्याचं विसर्जन करतो। म्हणजेच आता ह्या गणपती विसर्जनाच्या दिवशी आम्ही आमचा मागील वर्षीचा गणपती जो आहे तर त्याचं विसर्जन करणार आहोत, आणि तो आमचा गणपती शाडू मातीचा आहे, इको फ्रेंडली। आम्ही जवळजवळ इको फ्रेंडली गणपती 10-12 वर्षापासून आम्ही इको फ्रेंडली गणपतीच जे आहे तर तो बसवतो। बऱ्याच जणींनी माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या की अगं, इको फ्रेंडली गणपती बसवला की त्याचा कधी मूर्तीला हे होतं, धक्का लागतो, असं होतं। पण मला सांगायला आनंद वाटतो की मी चिन्मय आर्ट मधनं संभाजीनगरला चिन्मय आर्ट मधनं ही सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे गणपतीची। तर त्या गणपतीची मूर्ती आता वर्षभर आम्ही इथे ठेवलेली आहे। बघा किती सुंदर आहे त्याचा मुकुट, त्यानंतर सोंड, आणि तुम्ही पाहत असाल की त्या गणपतीला कलर सुद्धा त्याचा काहीही डल झाला नाही किंवा काही नाही। जशी आताच आपण ती मूर्ती आणलेली आहे एवढी प्रसन्न आणि विनोदनीय अशी ही मूर्ती आहे। योगायोगाने बघा, याच चिन्मय आर्टचे जे प्रोप्रायटर आहेत म्हणजे मालक आहेत त्या कारखान्याचे, तर ते पण आज आमच्याकडे विसर्जनाला आलेले आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांना ही कल्पना कशी सुटली शाडू मातीचे गणपती आणि इतके छान कसे बनवतात ते, किती वर्षापासून आहे। नमस्कार, मी चिन्मय आर्ट या नावाने छत्रपती संभाजीनगरमध्ये माझा शाडू मातीच्या गणपतीचा कारखाना आहे। मी शाडू माती पण आपल्याकडे मिळते, आणि आमचा हा कारखाना गेल्या 11 वर्षापासून आहे। सुप्रिया जोशी मॅडम आमच्याकडनं गेली 10 वर्ष गणपती घेतात, आणि त्या गणपती इको फ्रेंडलीच हवा म्हणून घेतात, आणि तो वर्षभर टिकतो। बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की तो शाडू मातीचा गणपती टिकत नाही, कलर उडून जातात, तर तसलं काही नाहीये। शाडू मातीचा गणपती हा वर्षभर टिकतो। आणि स्वतः बनवता काय? हो, आम्ही स्वतः बनवतो। आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये कारखाना आहे, तिथं महिला आहेत, आणि हा महिला कामगारांना आम्ही काम म्हणून त्यांना शिकवलं आधी, आणि त्यांच्याकडनं करून घेतोय, त्यांनाही रोजगार मिळतो आणि आमचंही काम होतं। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात स्वस्त मूर्ती आमच्याकडे मिळते। आमचा एकच उद्देश आहे की शाडू मातीचा गणपती सगळ्यांना बसवा वाटतो, पण किमती भरगस असतात, आणि काही काही जण काय करतात फक्त व्यवसाय म्हणून त्याकडे बघतात। तुमच्याकडे अगदी छोटी 271 रुपयापासून मूर्ती होती? हो, आमच्याकडे सगळ्यात कमी किमतीची मूर्ती 271 आहे, आणि सगळ्यात जास्त किमतीची मूर्ती 7,000 आहे। ती फुटांवर आहे, इंचांवर आहे। आपल्याकडे बालगणेश मंडळांसाठी 1 फूट 2 फूट आणि 3 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल असतात। आणि त्यांच्या पत्नी सुद्धा आलेल्या आहेत इथे। आपण त्यांच्या मिसेस कडनं जाणून घेऊयात की ही सुंदर कल्पना कुणाला सुचली, कशी सुचली। इथे आलेलेच आहेत, इथे आहेत श्रद्धा गाजरे। नमस्कार। खर तर ही कल्पना माझ्या मुलाची आहे, कारण त्यांच्या शाळेमध्ये जेव्हा प्रशिक्षण झालं तेव्हापासून तो घरी गणपती बनवायचा आणि तो बसवायचा, पण त्याने हट्टच केला की नाही मला खूप मोठी मूर्ती बनवायची आहे, आणि त्या दृष्टीने मग आम्ही तो विचार केला आणि आम्ही मोठी मूर्ती बनवली साच्यामधून, आणि ती आमच्या बिल्डिंग मधल्या सगळ्यांना आवडली। त्या वर्षी त्यांनी 21 जणांनी ऑर्डर दिली आणि आम्ही 21 मूर्त्या बनवल्या। तेव्हापासून आमचा हा व्यवसाय सुरू झालेला आहे, आणि त्यामागे एकच ध्येय आहे की खरोखर म्हणजे पीओपीच्या रेट मध्ये शाडू मातीच्या मूर्ती सर्वांना उपलब्ध व्हाव्या। नाही, तुम्ही इतके सुंदर कलर वगैरे देता, मग हे केमिकलचे वगैरे असे काही कलर आहेत का याच्यामध्ये की नॅचरल आहेत? नाही, कारण वर्षभर ही मूर्ती राहिलेली आहे जशाला तशी। मी जशी घेतली होती म्हणजे पहिल्या दिवशी मी गणेश स्थापना केली तेव्हापासून ही अशी आहे। तर हे कलर आपण वॉटर बेस्ड कलर वापरतो, त्यामध्ये कुठलंही केमिकल नसतं, म्हणजे साध्या पाण्याने पण आपण तो ब्रश धुतला तरी तो निघतो कलर दिल्यानंतर। सगळे कलर हे इको फ्रेंडली आहेत। तर फ्रेंड्स, आता हा आमचा मागील वर्षीचा जो गणपती आहे तर तो निरोपाच्या आरतीसाठी आणि पूजेसाठी आम्ही ह्या वर्षीच्या गणपतीच्या जवळ नेऊन बसवणार आहोत, आणि मग आपण दोन्हीही बाप्पांची आरती करूयात। गणपती आपला मागील वर्षीचा ह्या वर्षीच्या गणपतीच्या शेजारी स्थानापन्न झालेला आहे। आता आपण
गणपतीची पूजा करूयात दोन्हीही, आणि मग त्या तदनंतर आपण आरती करून बाप्पाला निरोप देणार आहोत. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटशेंदुराची, कंठे शोभे माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन श्रोणे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. रत्न खजित हरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशोरा, हिरे जळित मुगुट शोभतो बरा, रुंजुंती नुपुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेंद्रहारम सदा वसंतम हृदयारंदी, भोम भवामी सैतम नमामे मांदालमाला कुलतिलकाय कृपालमाला कशेकराय दिगंबराय दिगंबराय नम शिवाय नम शिवाय. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या. तर अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या आरतीने आपल्या ह्या विसर्जन सोहळ्याची आता सुरुवात होत आहे. सर्वांना सर्वप्रथम मोदकाचा प्रसाद देत आहोत, आणि त्यानंतर आम्ही बाप्पाला विसर्जनासाठी मी बनवलेल्या विहिरीकडे घेऊन जात आहोत. गणपती बाप्पा अशा प्रकारे गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही आमचा ह्या वर्षीचा गणपती आमच्या देवघरावर स्थापित केलेला आहे. वर्षभर त्याची सेवा करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला. एक दोन तीन चार गणपतीचा जय जय. माझ्या घरीच विहीर करून विसर्जनाच्या व्हिडिओवरून प्रेरणा घेऊन अमेरिकेमध्ये देखील माझ्या सबस्क्रायबरनी घरच्या घरी हे अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे, आणि त्यामुळं मलाही आनंद झाला की चला आपण केलेल्या व्हिडिओचा कुणी ना कुणी फायदा घेतलेला आहे. तुम्हा सर्वांना देखील धन्यवाद. तळाशी जाता जाता आधी अंगावर लादलेली कौतुकांची निर्माल्य उतरवून ठेवायची, मग अपेक्षांचा अबीर बुक्का तरंगू द्यायचा पाण्यावर, अलंकारांचं ओझं हलकं करायचं कालांतराने, स्वतःला गोंडस बनवणारे रंगांचे थर विरघळू द्यायचे हळूहळू. इतरांनी आपल्यावर चढवलेल्या श्रद्धेच्या पताका देवत्वाचे झालर सोडून द्यायची, आणि त्याच मातीचा भाग व्हायचं जिथून आपण आलो होतो पुन्हा एकदा तितकंच गोंडस रूप घेऊन परत येण्यासाठी. हे कालचक्र असेच योगेनुयोगे अविरत चालण्यासाठी बाप्पा जाता जाता सुद्धा बरंच काही शिकवून जातो आपल्याला.
श्री गणेशाय महा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।